पनवेल परिसरातून 3 मुखी जनावरे चोरल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं असून ते सराईत गुन्हेगार असल्याने अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिंद्रण गावातून 2 बैल तसेच देहरंग येथून 1 बैल चोरीला गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे आणि पोलीस शिपाई आकाश भगत यांच्या पथकाने तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार मेहबूब पाशा शेख इलियास उर्फ अंधा कामिल कुरेशी आणि फरीद अफताब शेख या 3 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांचा 1 साथीदार फरार आहे. त्याचा शोध पनवेल तालुका पोलीस करत आहे. दरम्यान या आरोपींच्या अटकेमुळे पनवेल तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मुखी जनावरे चोरीचे गुन्हे उघडकीस येणार आहेत.